So, three resistors having resistance 5 ohm, 10 ohm and 30 ohm are connected in parallel and a potential difference of 12 volt is applied across them. So, obtain a current flowing through the circuit and through individual resistors. What is the effective resistance in the circuit? So, इथे आपल्याला तीन रेजिस्टर्स दिले आणि ते आहेत पॅरलल कनेक्शनमध्ये. पॅरलल कनेक्शन म्हणजे काय? दोन पॉईंट्स असतात आणि त्यामध्ये जर बरेचसे रेजिस्टर्स कनेक्टेड असतील त्याला आपण म्हणतो पॅरलल कनेक्शन. ते रेजिस्टर्स असे पॅरलली कनेक्टेड असतात. सो त्यामध्ये काय असतं? प्रत्येक रेजिस्टरमध्ये जो करंट फ्लो होतं ते करंट डिफरंट असतं आणि जे पोटेन्शियल डिफरन्स असतं दॅट इज व्ही. ते असतं सम ऑफ अ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल रेजिस्टर्स. सो इथे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येणार? पॅरलल कनेक्शनमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतं आपण आर पी असं अज्युम करतो. आणि आपण फॉर्म्युला बघितला होता 1/RP. समजा एन रेजिस्टर्स कनेक्टेड असतील सिरीजमध्ये. सो 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अप टू 1/RN. जे एन नंबर ऑफ रेजिस्टर्स असेल त्यांचा इन्व्हर्सला आपण ॲड करतो आणि नंतर त्याचं रेसिप्रोकल घेतो. सो तेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे असतं ते भेटतं. सो इथे आपण काय करणार आहोत? इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल रेजिस्टरमध्ये करंट किती फ्लो होते ते सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो ते पण आपण फाइंड आउट करणार आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे ते सुद्धा फाइंड आउट करणार. सो या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता इथे R1, R2, R3 आहे आणि प्रत्येक ह्याच्यात आहे करंट I1, I2 and I3. दिस इज एम मीटर अँड दिस इज वोल्ट मीटर. सो आपण आधी गिवन काय आहे ते लिहूया. R1 is 5, R2 is 10, R3 is 30 अँड टोटल वोल्टेज दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला दिला आहे 12 व्होल्ट्सचं. सो आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे. ओम्स लॉ म्हणजे काय? जे करंट आहे ते डिरेक्टली प्रोपोर्शनल असतं टू द पोटेन्शियल डिफरन्स. सो तिथे आपण एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकतो आर. सो आपल्याला काय भेटतं? व्ही इज इक्वल टू आय आर. सो त्यामधून आपल्याला जर आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर काय भेटेल? व्ही बाय आर. आता I1 फाइंड आउट करायचं तर काय येणार? V/R1. सो V इज 12 बाय R1 इज व्हॉट? 5. सो 2.4 एम्पियर. I2ची व्हॅल्यू काय येणार? V/R2 12/10 दॅट इज 1.2 एम्पियर. अँड I3ची व्हॅल्यू येणार? V/R3 दॅट इज 12/30 इज 0.4 एम्पियर. सो इथे आपल्याला सगळ्याच्या अक्रॉस करंट भेटलं. अँड जे इफेक्टिव्ह करंट काय असतं ते सम असतं ऑफ ऑल दी करंट्स. I1 + I2 + I3 दॅट इज 4 एम्पियर. नेक्स्ट आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि इथे तीन रेजिस्टर्स आहेत. सो आपण 1/R1 + 1/R2 + 1/R3 करणार आणि मग त्याचं रेसिप्रोकल घेणार. सो 1/5 + 1/10 + 1/30 इज व्हॉट? 10/30. सो आपल्याला 1/3 आलं. सो RPची व्हॅल्यू काय येणार? 3 ओम. सो इथे आपल्याला करंट पण फाइंड आउट केलं अँड रेजिस्टन्स सुद्धा फाइंड आउट केलं. सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट इज 3 ओम्स अँड द करंट फ्लोइंग थ्रू ईच रेजिस्टन्स 5, 10 अँड 30 ओम इज व्हॉट? 2.4, 1.2 अँड 0.4 एम्पियर रिस्पेक्टिव्हली. अँड टोटल करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज 4 एम्पियर. सो आय होप तुम्हाला हे क्वेश्चन कळालं असेल. थँक्यू.